बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या 11 गावांचा कोरोना रोगासंबंधीचा आढावा देताना आरोग्य केंद्र प्रमुख डॉक्टर सलीम मुजावर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 11 गावांचा समावेश असून कोरोना आजाराच्या सुरुवातीपासूनच सावध भूमिका घेऊन डॉक्टर, परिचारिका व आशा कार्यकर्त्या यांच्या सहकार्याने प्रत्येक गावातील घराघरापर्यंत पोहोचून या आजारासंबंधी माहिती देऊन या आजारापासून दूर राहण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत ते सांगून त्यांना औषधोपचार करून घेण्यासाठी सांगण्यात आले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की जून महिन्यापासून आज अखेर 391 रुग्णांची स्वॅब स्वयं तपासणी केली असून 51 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी 45 रुग्णांची टेस्ट रिकव्हरी मध्ये आलेली आहे तर 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. रिकव्हरी रेट हा 97% असून कोरोना आजाराला घाबरून जाऊ नये असे त्यांनी आवाहन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एरियामध्ये येणारे 11 गावात जून पासून केलेले स्वॅब तपासणी, यात 391 पेशंटची तपासणी केलेली आहे. यात RTI रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि RT-PCR दोन्ही पद्धतीने तपासणी केलेली आहे. 391 पेशंटमधनं 51 पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि यात आतापर्यंत सर्वेमध्ये 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 51 45 पेशंट रिकव्हरी झालेले आहे. तर हे बघितले की याचा रिकव्हरी रेट 97% आहे. तर हा आजाराला घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन नागरिकांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या साथीचे साधारण लक्षण आढळून आलेच तर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बेनाडीला संपर्क साधावा, आपली स्वॅब तपासणी करून घ्यावी, जेणेकरून हे लवकर आजार पॉझिटिव्ह आला, स्वॅब तपासणी पॉझिटिव्ह आली तर लवकर ट्रीटमेंट घेतला तर 99% बरं होण्याची शक्यता जास्त असते. आणि आपण लवकर तपास करून घेतला नाही, हा आजार शरीरात पसरला आणि निमोनियाचे लक्षण चालू झाले तर हा धोकादायक आहे. तर हे होण्याच्या आधी आपण लवकरात लवकर स्वॅब तपास करून ट्रीटमेंट चालू करावा, जेणेकरून आपण लवकर बरं होऊ शकतात. हा आजार वयोवृद्ध लोक, जे 60 वर्षाची पुढची आहेत, लहान मुलं, 10 वर्षाची खालची, बाळंतिणी आणि गर्भिणीला यांना जास्त होण्याची शक्यता जास्त असते. तर यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं हे आजार यांना त्रासदायक होऊ शकतो. तर यांची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. अननेसेसरी बाहेर जायचं टाळावा, गर्दीत जास्त जाऊ नये, कंपल्सरी मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग कमीत कमी 3-6 फूट मेंटेन करावा आणि आपले हात साबणनी सारखे धुवा, जेणेकरून हे आजार आपल्याला आणि दुसऱ्याला होऊ नये आणि समाजामध्ये पसरू नये. हे माझी विनंती असं आहे की आपण ही सगळी काळजी घ्या आणि हे जे नियम आहे याचे पालन करा आणि आपली स्वॅब तपासणी करून घ्या. थँक्यू.